मित्रांनो, आपला फायनल अकाउंटचा 8 नंबरचा क्वेश्चन. अगोदर आपण तुम्हाला मी हा क्वेश्चन ग्रुपवर फोटो सेंड केलेला आहे, तो तुम्ही अगोदर क्वेश्चन वहीवर लिहून घेतला पाहिजे. आपण आता क्वेश्चनची हिंट देऊ. याच्यामध्ये बहुतेक भाग नवीन आलेला आहे, करंट अकाउंटसुद्धा याच्यामध्ये विचारलेला आहे. तर बघा, आता नवीन क्वेश्चन आहे, आपण त्याला सॉल्व करू. काय म्हटलं बघू. गिव बिलो इज द ट्रायल बॅलेन्स ऑफ मिस सीता अँड गीता. दोन पार्टनर्सची नावं माहिती पडली आपल्याला, सीता आणि गीता. ॲज ऑन 31 मार्च 2014, 31 मार्च 2014 ही त्यांची एंडिंग आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2014 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आत्तापर्यंत आपल्याला तर माहितीच आहे की आपण अकाउंट कोणते कोणते ओपन करतो, त्याप्रकारे आपल्याला अकाउंट्स ओपन करायचे आहेत. सीमा आणि गीता दोन पार्टनर आहे. तारीख आपल्याला दिलेली 31 मार्च 2014, रेशो दिलेला नाही. बघू पुढे काय म्हटलं आहे. आत्तापर्यंत जे आपण मागचे 7 क्वेश्चन घेतले त्यात फक्त क्रेडिट साईडला कॅपिटलचा बॅलन्स फक्त आपल्याला दिलेला असायचा. या उदाहरणामध्ये बघा, डेबिटला एका पार्टनर्सचा करंटचा बॅलन्स आणि क्रेडिटला एका पार्टनर्सचा करंटचा बॅलन्स असे आपल्याला दिलेले आहे. ते आपण काय आहे ते मी क्लिअर करून देतो आन्सर सॉल्व करताना पूर्ण. तर बघा, इथे करंट अकाउंटचा बॅलन्स दिलेला आहे, इथे कॅपिटलचा दिलेला आहे, इथे पुन्हा करंटचा दिलेला आहे. अगोदर समजून घ्या काय असतो भाग. जर तुम्हाला एकाच क्वेश्चनमध्ये कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट हे दोघी सोबत दिले असतील, तर अशा वेळेस आपण करंट अकाउंट ओपन करून कॅपिटलचा बॅलन्स डायरेक्ट लायबिलिटीमध्ये घेतला पाहिजे. समजून घ्या मी काय सांगतो व्यवस्थित. बघा, एकाच क्वेश्चनमध्ये आपल्याला पार्टनर्स कॅपिटलचा अकाउंट पण दिलेला आहे आणि पार्टनर्स करंट अकाउंट पण दिलेला आहे. तर आत्तापर्यंत काय होतं, फक्त आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलेलं होतं, आता करंट अकाउंट पण दिलेलं आहे. काही फरक नाही पडत, फक्त काय करायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं. बरोबर आहे. आता कॅपिटलच्या क्रेडिटला न घेता हा बॅलन्स डायरेक्ट लायबिलिटीमध्ये घ्यायचा, कारण करंट आणि कॅपिटल दोघी सोबत दिले असतील तर याचा अर्थ कॅपिटलचा बॅलन्स हा फिक्स होऊन जातो. हा बॅलन्स फिक्स होऊन जातो, म्हणून त्याला कॅपिटलच्या क्रेडिटला न घेता त्याला डायरेक्ट आपण लायबिलिटीमध्ये ट्रान्सफर करायचं असतं. आणि राहिला विषय आता अकाउंट ओपन करण्याचं, तर कॅपिटल अकाउंटच्या ऐवजी आपण पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करणार. एकदम सिंपल, समजतंय. कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट दोघी सोबत दिले असतील तर कॅपिटलचा बॅलन्स फिक्स मानून त्याला डायरेक्ट लायबिलिटीमध्ये नोंद करा. आणि कॅपिटल अकाउंट ओपन करण्याच्या ऐवजी आता अकाउंट कोणतं ओपन करणार, करंट अकाउंट. आणि जे परिणाम आपण कॅपिटल अकाउंटला करायचो ते परिणाम आता करंट अकाउंटला करायचं. बाकी विषय संपला, इथपर्यंत कळालं असेल. आता ह्या उदाहरणात आपण बघितलं आत्ता इतक्यात की एका पार्टनर्सचा बॅलन्स ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला दिलेला आहे आणि एका पार्टनर्सचा बॅलन्स क्रेडिटला दिलेला आहे. काहीच फरक पडत नाही, आपण जेव्हा करंट अकाउंट्स ओपन करणार तेव्हा ज्याचा बॅलन्स डेबिटला आहे, जिचा बॅलन्स डेबिटला आहे तो करंट अकाउंटच्या डेबिटला घ्या, जिचा बॅलन्स क्रेडिटला आहे तो करंट अकाउंटच्या क्रेडिटला घेणार. आपण अकाउंट ओपन करणारच, त्यात मी क्लिअर करेलच. आत्ता इथपर्यंत कंप्लेंट काही असेल, काही डाऊट असेल तर विचारून घ्या. आता आपण क्वेश्चनची हिंट बघू. तर बघा मित्रांनो, इथपर्यंत क्लिअर करून दिल्यानंतर आता करंट अकाउंटचा बॅलन्स आपल्याला डेबिट साईडला दिलेला आहे, करंट अकाउंटचा बॅलन्स करंट अकाउंटला जाईल. मग आता करंट अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार, याला घेणार आपण करंट अकाउंटच्या डेबिटला. ओपनिंग स्टॉक आपण घेत असतो ट्रेडिंगच्या डेबिटला, परचेसेससुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटला, वेजेससुद्धा ट्रेडिंगच्या डेबिटला, सॅलरी ऑफिशियल एक्सपेन्सेस पीडी, ऑफिस एक्सपेन्सेस पीडी, बँक चार्जेस पीडी, लीगल चार्जेस पीडी, मशीनरी ॲसेट्स, लँड बिल्डिंग ॲसेट्स, इंटरेस्ट खर्च आहे पीडीमध्येच ट्रान्सफर होईल, एक्सपोर्ट ड्युटी, परदेशात माल पाठवताना लागलेला हा खर्च असतो सेलिंगचा खर्च आहे तो खर्च पण पीडी, बॅड डेप्टसुद्धा पीडी,
सन्ड्री डेटर्स ॲसेट्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस खर्च आहे पी डी, इलेक्ट्रिसिटी चार्जेस खर्च आहे पी डी, फर्निचर ॲसेट्स 8% डिबेंचर्स. बघा पहिल्यांदा आलेला बॅलेन्स आहे, मुद्दा म्हणून स्टार केलं. 8% डिबेंचर्स डेबिट साईडला आलेला आहे. आपण एखाद्या कंपनीचे जसे शेअर्स खरेदी करतो आणि त्या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करतो, तसेच शेअर्समध्ये गुंतवणूक न करता डिबेंचर्समध्ये गुंतवणूक केली जाते. डिबेंचर्सचा अर्थ होतो कर्ज रोखे. डिबेंचर्सचा अर्थ होतो कर्ज रोखे. इथे लिहून देतो बघा तुमच्या माहितीसाठी. म्हणजे आपण एखाद्या कंपनीचे कर्ज रोखे खरेदी केलेले आहेत आणि कंपनीला आपण 40,000 रुपये दिलेले आहेत, तर आता कंपनी त्याबद्दल काय करेल? आपले जे पैसे 40,000 कंपनीकडे आहेत त्यावर कंपनी आपल्याला 8% हा इंटरेस्टचा रेट असतो एका वर्षाकरता. कंपनी आपल्याला 40,000 8% इतकं व्याज प्रत्येक वर्षी देईल. 40,000 8% जर आपण काढले तर कसे काढणार? 40,000 × 8 कसं आहे कॅल्क्युलेशन बघा. 40,000 × 8/100 दोन शून्य कट केले, 8×4=32, 3200 रुपये हे व्याज होतंय. इतकं व्याज आपल्याला प्रत्येक वर्षी एका वर्षाकरता मिळायला पाहिजे. जर आपले पैसे कंपनीने एक वर्ष वापरले तर आपल्याला 3200 रुपये व्याज मिळायला पाहिजे. इथपर्यंत क्लिअर असेल? पण इथे काय झालंय बघा, इतकं अगोदर हे लक्षात घ्या, आपण कंपनीला पैसे दिलेत वापरायला, कर्ज रोखे आपण खरेदी केलेले आहेत, त्यावर आपल्याला व्याज मिळणार आहे 8%. तर भविष्यामध्ये हे पैसे आपल्याला परत मिळणार आहेत, तर तेवढी आपली ॲसेट्स आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट नसेल. राहिला विषय 8% इंटरेस्टचा रेट आहे. परचेस ऑन 1/10/2013 बघा, आपण त्याला कधी पैसे दिलेत कंपनीकडे? 1/10/2013 आणि आपलं वर्ष संपलं कधी आहे? 31 मार्च 2014. आता हे तुम्हाला मी वेगळ्या कागदावर समजून देतो काय असतं बघा. हे आपण 1/10/2013 कंपनीला पैसे दिले, डिबेंचरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केले, आणि आता आपण अकाउंटिंग करतो आहोत 31 मार्च 2014. म्हणजे इथून तर इथपर्यंत आपण जर महिने काउंट केले तर ऑक्टोबर महिना पूर्ण येईल. म्हणजे बघा कोणते कोणते महिने येत आहेत, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, एकूण 6 महिने होत आहेत. याचा अर्थ काय होतोय? आपण कर्ज रोखे डिबेंचर्समध्ये फक्त 6 महिने पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत. मग जो 8%चा भाग आहे, मी तुम्हाला अगोदर बोललो की हे 8% 12 महिन्यांसाठी असतात, हे 8% 12 महिन्यांसाठी असतात, पण आपण पैसे किती महिने इन्व्हेस्ट केले? फक्त 6 महिने. तर याचा अर्थ आपल्याला जे व्याज कॅल्क्युलेट करायचं आहे ते फक्त किती महिन्यांचं करणार? 6 महिन्यांचं. आता 6 महिन्यांचा इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट करणार? तर बघा मित्रांनो, 40,000 × 8/100 × 6/12 करणार. 100 याच्यासाठी कारण पर्सेंटेज आपण नेहमी 100 काढतो आणि हे 6 महिने टोटल महिने 12 असतात, 2/12. दुसऱ्या पद्धतीने पण काढून दाखवेल एक. आता 6 × 6 = 12, 2 × 2 = 8, 2 × 0 = 8, 2 × 0 = 8, 4 × 16 = 1,600 रुपये इथे झालं. हे 6 महिन्यांचं व्याज. अजून एक पद्धत इंटरेस्ट काढण्याची, तुम्हाला 8% दिलेले होते, 40,000 8% काढणार आपण, तर हे व्याज तुम्हाला मी अगोदर तिथे पण काढून दाखवलं, 3200 रुपये येत आहे. हे 3208% हे 8% 12 महिन्यांसाठी आहेत. म्हणजे 3200 व्याज हे 12 महिन्यांसाठी आलं. आपल्याला 12 महिन्यांचं नको, फक्त आपण पैसे किती महिने इन्व्हेस्ट केले? 6 महिने. तर व्याज पण किती महिन्याचं मिळेल? 6 महिन्यांचं. तर मग आता जर इथे 3200 रुपये जर 12 महिन्याचे आहेत तर 6 महिन्याचे ॲटोमॅटिक किती येतील? 1600, अर्धे अमाऊंट. तर इतकं लक्षात घ्या, इंटरेस्टची अमाऊंट किती रुपये येते? 1600 रुपये. तर 1600 रुपये व्याज आपल्याला मिळायला पाहिजे कारण आपण पैसे गुंतवणूक केलेले आहेत. तर मिळायला पाहिजे म्हटल्यानंतर आपला इन्कम आहे. मग क्रेडिटला बघा कुठे इंटरेस्ट मिळालेला आहे का? मिळालं असेल तर आपलं इन्कम आहे. क्रेडिटला कुठे इंटरेस्ट मिळालेलं नाही, याचा अर्थ या डिबेंचरचं इंटरेस्ट अजूनपर्यंत आपल्याला मिळायचं बाकी आहे. म्हणजे याच्यावर मी स्टार पण करून ठेवला, ती हिडन ॲडजस्टमेंट त्याला आपण म्हणू. नवीन भाग आहे. एक पुढचा बॅलेन्स आहे कॅश. डिबेंचर पुन्हा तुम्हाला भले मी एक वेळेस क्लिअर करून देईल. कॅपिटलचा बॅलेन्स फिक्स मानायचा आहे,
कॅपिटलचा बॅलन्स हे होताना फिक्स मानायचा आहे, कारण करंट अकाउंट पण दिलेलं आहे. तर हा बॅलन्स आपण डायरेक्ट लायबिलिटीमध्ये ट्रान्सफर करू. करंट अकाउंट सीमाचा बॅलन्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला, सन्ड्री क्रेडिट ऑफ लायबिलिटी, बँक ऑर्डर ऑफ लायबिलिटी, सेल्स टी सी. बाकी बॅलन्सेस सोपे सोपे आहेत. आता ॲडजस्टमेंट बघा मित्रांनो, यावतानामध्ये 7 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, पण घाबरण्याची गरज नाही आहे, ॲडजस्टमेंट सोप्या सोप्या आहेत, मी समजून देतो. पहिली ॲडजस्टमेंट आपल्या ओळखीची आहे, क्लोजिंग स्टॉक दोन परिणाम करतो, ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट आणि बॅलन्स शीटची ॲसेट. मी तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे की ज्या ॲडजस्टमेंट रेग्युलर क्वेश्चनमध्ये झालेल्या आहेत त्या ॲडजस्टमेंट पार्ट झाल्या पाहिजे, म्हणजे त्या ॲडजस्टमेंट फास्ट घेता येतील आणि बाकी ज्या नवीन ॲडजस्टमेंट आहेत त्यावर आपल्याला फोकस करता येईल. तशी दुसरी ॲडजस्टमेंट पहिल्यांदा आलेली आहे, 11वीमध्ये पण घेतलेली होती. गुड्स कॉस्टिंग रुपीज 16,000, 16,000 रुपयांचा माल डिस्ट्रॉइड बाय फायर. डिस्ट्रॉइड म्हणजे खराब झाला, बाय फायर आगीमध्ये 16,000 रुपयांचा माल खराब झाला. मी तुम्हाला सांगितलंय कोणत्याही प्रकारे माल जर कमी झाला तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, लक्षात घ्या माल कमी झालेला आहे, ट्रेडिंगच्या क्रेडिटला 16,000 रुपये आलेच पाहिजे. आत्तापर्यंत मी तुम्हाला शिकवलं होतं की प्रत्येक ॲडजस्टमेंटचे परिणाम दोन होतात, पण ही एक ॲडजस्टमेंट अशी आहे की जिचे परिणाम किती करतो आपण, 3. 11वीमध्ये झालेली ॲडजस्टमेंट आहे, बेसिकमध्ये पण समजवलेली आहे. तर बघा, गुड्स कॉस्टिंग रुपीज 16,000, डिस्ट्रॉय बाय फायर, 16,000 रुपयांचा माल आगीमध्ये खराब झाला, जळाला. तर कोणत्याही प्रकारे माल कमी झाला तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, 16,000 माल कमी झाला ट्रेडिंगच्या क्रेडिटला घेऊ. आता काय असतं बघा मित्रांनो, कधी कधी जे फर्म असते तिथे आपल्या मालाचा विमा काढलेला असतो. विमा याच्याकरता असतो, जर समजा माल चोरी झाला, जळाला, काही नुकसान झालं तर विमा कंपनी आपल्याला भरपाई देते. तर इथे बघू आपण आहे का काय म्हटलं पुढे, अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम 13,000, आणि विमा कंपनी आपल्याला किती रुपये भरपाई देते, 13,000. विमा कंपनी भरपाई आपल्याला देते याचा अर्थ आपण इन्शुरन्स काढलेला आहे, इतकं क्लिअर झालं. पण बघा नुकसान किती रुपयांचं आहे, माल कमी झाला 16,000, आणि इन्शुरन्स कंपनी आपल्याला किती रुपये भरपाई देणार आहे, 13,000. अजून दिलेले नाहीत पण देणार आहे, म्हणजे भविष्यामध्ये हे पैसे आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडनं मिळणार आहेत. भविष्यात जिथून पण पैसे मिळतील ते आपली ॲसेट्स. म्हणजे बघा हे दोन परिणाम झाले, 16,000 रुपयांचं नुकसान झालं पण मिळता किती आहेत, 13,000. अकाउंट क्लोज होईल का, नाही होणार, कारण बघा आपलं नुकसान किती रुपयाचं आहे, टोटल 16,000, त्यातनं इन्शुरन्स कंपनी किती रुपये देते, 13,000. हे 16,000 कुठे घेणार, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. इन्शुरन्स कंपनी किती भरपाई करणार आहे, 13,000. तरी पण आपला नेट लॉस 3,000 रुपये आहे, तरी पण आपला नेट लॉस याच्यामध्ये 3,000 रुपये आहे, माल चोरी झाला, सॉरी माल जळाला त्यामध्ये. तर हा लॉस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ट्रान्सफर करणार. बघा तीन परिणाम, ट्रेडिंगच्या क्रेडिटला, ॲसेट साईडला आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ॲडजस्टमेंट व्यवस्थित समजून घ्या, आन्सर सॉल्व्ह करताना पुन्हा एक वेळेस मी समजून देईलच. पुढे, प्रोव्हाइड फॉर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सॅलरी 3,000 आणि वेजेस 2,400, दोघांवर टिक करू आपण. सॅलरी आणि वेजेस काय करतो परिणाम, संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड आणि बॅलन्स शीटची लायबिलिटी, दोघांवर आपण टिक करून घेतल्यात वरती. बघा मी इथे टिक केले आहेत दोघांवर. डेप्रिसिएट मशनरी 10% अँड बिल्डिंग 5%, मशनरी आणि बिल्डिंगवर टिक करू. मशनरी आणि बिल्डिंग दोघांवर आपण टिक केली, काय करतो परिणाम, सोपी ॲडजस्टमेंट आहे, संबंधित ॲसेट्समधून लेस आणि प्रॉफिट अँड लॉसची डेबिट. या उदाहरणाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जागा जास्त लागेल हे लक्षात ठेवा. पुढे, पाचवी ॲडजस्टमेंट, क्रिएट रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट 5% ऑन डेटर्स. मागच्या दोन झालेली ॲडजस्टमेंट आहे, क्रेडिट साईडला अजूनपर्यंत ओल्ड आरडी आलेला नाही, तसा क्वेश्चन अजून आपण घेतलेला नाही आहे. पुढे आपण घेऊ, काय म्हटलंय, आरडीडी आकारायचं आहे, पहिला परिणाम करतो ॲसेट्समध्ये डेटर्समधून लेस, डेटर्समधून लेस. अगोदर मग आपण डेटर्सला टिक करून घेऊ, हे सापडले ते सन्ड्री डेटर्स. डेटर्समधून लेस करून तेवढा आपला खर्च आहे, नुकसान आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतो. पण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जर बॅड डेप्स जर दिलेला असेल तर बॅड डेप्समध्ये हा खर्च आपण काय केला पाहिजे, ॲड. म्हणून बघा बॅड डेप्सला पण मी टिक केली, आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण त्याला बॅड डेप्सला ॲड करून टाकू. जर बॅड डेप्स जर नसतं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण सेपरेट बॅड डेप्स घेतले असते. सहावी ॲडजस्टमेंट, लीगल चार्जेस पेड इन ॲडव्हान्स रुपीज 1,200, लीगल चार्जेसवर ॲडजस्टमेंट आहे, लीगल चार्जेसवर वरती टिक करू. अगोदर लीगल चार्जेस इथं सापडलं, लीगल चार्जेसमध्ये ॲडव्हान्स पेड केलेत, ॲडव्हान्सची ॲडजस्टमेंट आपण अगोदर घेतलेली आहे.
काय करणार, लीगल चार्जेसमधून लेस आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट्सला. आता सगळ्यात महत्त्वाची सातवी ॲडजस्टमेंट सेपरेट कागदावर समजून देतो. काय म्हटलं आहे, प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल 8%. मागच्या उदाहरणामध्ये आपण घेतलं होतं सीमा आणि रिनेचा क्वेश्चन होता, बहुतेक 5% कॅपिटलवर इंटरेस्ट होतं, इथे 8% दिलेलं आहे. कॅपिटलची अमाऊंटवर इंटरेस्ट आहे अगोदर लक्षात घ्या, इंटरेस्ट कॅपिटलवर मिळतं करंट अकाउंटवर नाही. तर कॅपिटल किती किती आहे, सीताचं 1 लाख, गीताचं 1 लाख, सॉरी सीताचं 1,20,000, गीताचं पण 1,20,000, दोघांचं पण 1,20,000 कॅपिटल आहे. सेपरेट समजून देतो, दोघांचं पण कॅपिटल सारखं असल्यामुळे दोघांना याच्यावर मिळणारं व्याज सारखं असेल. ह्या दोघांचं कॅपिटल आहे 1,20,000, 1,20,000. तर बघा आता 1,20,000 गुणिला 8%, हे 8% आता कॅपिटलच्या इंटरेस्टचे सातव्या नंबरचे ॲडजस्टमेंटची डिबेंचरचे पण 8% आहे, त्याचा याचा काही संबंध येत नाही. तर 8% कसे काढणार, 2 शून्य इथून कट केले, इथून 2 शून्य कट केले, 12,896 आणि हे 2 शून्य सेम, 9,600 यांचं इंटरेस्ट झालं. दोघांचं 1,20,000 रुपये, म्हणजे दोघांना व्याज किती मिळणार आहे, 9,600, 9,600. परिणाम कुठे करणार, मागच्या क्वेश्चनमध्ये आपण परिणाम केले होते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि कॅपिटल अकाउंट्सच्या क्रेडिटला. मग आता इथे आपल्याकडे प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड तर सेम आहेच, म्हणून हा परिणाम सेम. कॅपिटलच्या क्रेडिटला घेतला होता, पण कॅपिटल अकाउंट आपल्याकडे आहे का, आता नाही आहे. कॅपिटलच्या ऐवजी कोणता अकाउंट आहे, करंट अकाउंट, म्हणून करंट अकाउंटच्या क्रेडिटला. म्हणजे 9,600 इंटरेस्ट पण आपण काढून दाखवलं आणि परिणाम कुठे कुठे होतील, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि करंट अकाउंटच्या क्रेडिटला. मग इथे आपण लिहू बघा, प्रॉफिट अँड लॉसची डेबिट आणि करंट अकाउंटची क्रेडिट, आणि किती इंटरेस्ट काढला आपण, 9,600 दोघांचं. आणि इथपर्यंत आपला पूर्ण क्वेश्चन आपण क्लिअर करून घेतला. आता आपण आन्सर सॉल्व करताना बघा, भरपूर ॲडजस्टमेंट आहेत, तुम्ही बॅलेन्सेस ट्रान्सफर करा, ॲडजस्टमेंटसाठी जागा सोडा. ही दुसरी ॲडजस्टमेंट या उदाहरणामध्ये नवीन आहे, सहावी ॲडजस्टमेंट नवीन आहे पण रेग्युलर ॲडजस्टमेंट आहे. सातवी ॲडजस्टमेंट आपण अगोदर पहिल्यांदा घेत आहोत करंट अकाउंटसोबत. आता इथपर्यंत झाल्यानंतर तुम्ही अकाउंट्स ओपन करून जेवढे शक्य होईल तेवढे बॅलेन्सेस ट्रान्सफर करा आणि मग पुढचा व्हिडिओ बघा, मी तुम्हाला आन्सर सॉल्व करून देतो. बाकी बॅलेन्सेस मी ट्रान्सफर करून ठेवेल वेळ वाचवण्यासाठी. ओके, तर आपण आता मित्रांनो, मी इथे नावं लिहून ठेवलेले आहेत बॅलेन्सेस ट्रान्सफर करू. क्वेश्चन तुमच्या समोर असला पाहिजे, मी ग्रुपवर क्वेश्चन सेंड केलेला होता. तर बघा, करंट अकाउंटचा बॅलेन्स सगळ्यात अगोदर डेबिट साईडला दिलेला आहे गीताचा 4,000 रुपये. करंटचा बॅलेन्स दिलेला आहे म्हणून आपण पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केलं, आणि गीताचा बॅलेन्स डेबिट साईडला दिलेला आहे म्हणून आपण लिहिताना पण डेबिट साईडला लिहू 4,000. त्यानंतर नेक्स्ट बॅलेन्स ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक येईल ट्रेडिंगच्या डेबिट साईडला, ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आहे 88,000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. यानंतर परचेसेस 1,76,000, ते पण ट्रेडिंगच्या डेबिटला 1,76,000. यानंतर वेजेस 23,500 ट्रेडिंगच्याच डेबिटला, त्यावर ॲडजस्टमेंट आहे अमाऊंट इनर कॉलममध्ये येऊ. यानंतर पुढचा बॅलेन्स आहे सॅलरीज, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येईल 15,000 रुपये, त्यावर पण ॲडजस्टमेंट आहे अमाऊंट इनर कॉलममध्येच घ्यावा लागेल. यानंतर पुढचा बॅलेन्स ऑफिस एक्सपेन्सेस पीडीमध्ये, अगोदर मी बेसिकमध्ये पूर्ण समजून दिलेलं आहे कोणता बॅलेन्स कुठे येईल, क्वेश्चन समोर असला पाहिजे. ऑफिस एक्सपेन्सेस 8,000 रुपये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. यानंतर बँक चार्जेस आहेत 2,600 रुपये, हे पण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडलाच ट्रान्सफर होतील. पुढचा बॅलेन्स बँक चार्जेस नंतर लीगल चार्जेस, अमाऊंट आहे लीगल चार्जेसची 3,000 रुपये, ते पण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडलाच ट्रान्सफर होतील. यानंतर मशिनरी ॲसेट साईडला ट्रान्सफर होईल मशिनरी, त्यावर ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलममध्ये घेऊ. लीगल चार्जेसवर बहुतेक ॲडजस्टमेंट होती, अमाऊंट इनर कॉलममध्ये हवी होती, ही अमाऊंट इनर कॉलममध्ये पाहिजे ॲडजस्टमेंट होती म्हणून. मशिनरी 90,000 ॲडजस्टमेंट आहे अमाऊंट इनर कॉलममध्ये घेऊ 90,000.
पुढचा बॅलन्स लँड बिल्डिंग 1,30,000 ॲडजस्टमेंट आहे 1,30,000. पुढे इंटरेस्ट 3,600 प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला खर्च आहे, ॲडजस्टमेंट नाही. अमाऊंट आउटर कॉलममध्ये 3,600. एक्सपोर्ट ड्युटी 3,800 रुपये, इथे घेतले 3,800 रुपये. त्यानंतर बॅड डेप्स ॲडजस्टमेंट आहे, इनर कॉलममध्ये घेऊ, ओल्ड बॅड डेप्स 4,000. यानंतर पुढचा बॅलेन्स आहे सन्ड्री डेटर्स, ॲसेट साईडला घेऊ, 82,000. ॲडजस्टमेंट आहे, अमाऊंट इनर कॉलममध्ये आली पाहिजे, 82,000. पुढचा बॅलेन्स आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ॲडजस्टमेंट नाही. इलेक्ट्रिसिटी चार्जेसच्या अगोदर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स आहे 3,200 रुपये, ॲडजस्टमेंट नाही, अमाऊंट बाहेर. लगेच पुढचा बॅलेन्स इलेक्ट्रिसिटी चार्जेस 2,300 रुपये, अमाऊंट बाहेर. फर्निचर 35,000 रुपये, ॲडजस्टमेंट नाही. 35,000 रुपये फर्निचर, अमाऊंट आउटर कॉलममध्ये 35,000. त्यानंतर 8% डिबेंचर्स, बघा ही ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. 8% डिबेंचर्स डेबिट साईडला आलेले आहेत. आपण दुसऱ्यांच्या कंपनीचे कर्जरोखे खरेदी केलेले आहेत 40,000 रुपयांचे. भविष्यामध्ये हे पैसे पुन्हा रिटर्न मिळणार आहेत, म्हणून ती आपली मालमत्ता. तर हे 40,000 रुपये आपण एका कंपनीला देऊन कर्जरोखे खरेदी केले, त्यावर आपल्याला वार्षिक 8% इंटरेस्ट मिळणार आहे. जो पण इंटरेस्टचा रेट असतो तो नेहमी 12 महिन्यांसाठीच असतो. तर मग 8% इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे 12 महिन्यांसाठी. पण आपण जे पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत ते कधी केले, तर 1/10/2013 आणि आपलं वर्ष संपत आहे 31 मार्च 2014. मी तुम्हाला हे समजावून दिलं होतं, पुन्हा एक वेळा क्लिअर करून देतो. जेव्हा आपण त्यावर हिडन ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करू तेव्हा एक वेळेस तुम्हाला मी क्लिअर करून देईल त्यावर इंटरेस्ट आपण 1,600 कसं काढलं होतं. पुढचा बॅलन्स घेऊ आपण कॅशचा, 2,000 रुपये, ॲडजस्टमेंट नाही, अमाऊंट डायरेक्ट बाहेर घेऊ, 2,000. इथपर्यंत आपण बॅलेन्सेस सगळे ट्रान्सफर केले. आता पुढचा बॅलेन्स आपण ट्रान्सफर करणार आहोत क्रेडिट साईडचे. डेबिटचे सगळे बॅलेन्स ट्रान्सफर झाले. कॅपिटलचा बॅलेन्स आहे सीता आणि गीताचा. बघा कॅपिटल आणि करंट जर दोघी सोबत दिले असतील तर आपण अकाउंट ओपन करतो करंट अकाउंट, आणि कॅपिटलचा बॅलेन्स फिक्स लायबिलिटीमध्ये ट्रान्सफर करतो. म्हणून सीता आणि गीताचा बॅलेन्स आपण डायरेक्ट लायबिलिटीमध्ये ट्रान्सफर करू. कॅपिटलचा 1,20,000, 1,20,000 यांची टोटल 2,40,000 बाहेर आली पाहिजे. आता याचा परिणाम ही अमाऊंट आपल्याला फक्त इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना बघावी लागेल, मध्ये बघण्याची गरज नाही. पुढचा बॅलेन्स आहे करंट अकाउंट. करंट अकाउंटचं बघ, क्रेडिट साईडला करंट अकाउंट सीमा म्हटलेलं आहे, ते सीता आहे, लक्षात घ्या, प्रिंटिंग मिस्टेक आहे. सीताचा करंट अकाउंटचा बॅलेन्स क्रेडिटला दिलेला आहे, मग आपण लिहिताना पण क्रेडिटलाच घेऊ, 5,000 रुपये सीताचा बॅलेन्स. प्रिंटिंग मिस्टेक आहे, उदाहरणात सीमा म्हटलेलं होतं, ते सीता आहे. यानंतर पुढचा बॅलेन्स सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट, ॲडजस्टमेंट काहीच नाही, अमाऊंट डायरेक्ट लायबिलिटीमध्ये आउटर कॉलममध्ये येईल. सन्ड्री क्रेडिटर्सचे 1,03,000 रुपये आणि बँक ओव्हरड्राफ्टचे 60,000 रुपीज. आणि ट्रेडिंगचे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला एक शेवटचा बॅलेन्स बाकी आहे सेल्स, 3,08,000 रुपये. आपण त्याला ट्रेडिंगच्या क्रेडिटला ट्रान्सफर करू 3,08,000 रुपये. आणि इथपर्यंत आपले सर्व बॅलेन्सेस ट्रान्सफर झाले. ॲडजस्टमेंट जास्त उदाहरणामध्ये 7 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, प्लस एक डिबेंचरची हिडन ॲडजस्टमेंटसुद्धा आहे. तर आपण अगोदर रेग्युलर ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करू, नंतर मग हिडन ॲडजस्टमेंट आपण बघणार. तर सगळ्यात पहिली ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे क्लोजिंग स्टॉकची. सिम्पल ॲडजस्टमेंट आहे, दोन परिणाम करतो. एक ट्रेडिंग अकाउंट्सच्या क्रेडिट साईडला क्लोजिंग स्टॉक 80,000, आणि सेकंड इफेक्ट करावा लागेल बॅलेन्स शीटच्या ॲसेट साईडला. इथे नाव देणार आपण फक्त स्टॉक, 80,000 रुपये आउटर कॉलममध्ये बाहेर. यानंतर आता दुसरी ॲडजस्टमेंट, सगळ्यात महत्त्वाची पहिल्यांदा आलेली. एकच ॲडजस्टमेंट फायनल अकाउंटला अशी आहे ज्याचे तीन परिणाम होत असतात. तर बघा काय म्हटलंय, गुड्स कॉस्टिंग रुपीज 16,000 डिस्ट्रॉइड बाय फायर. आगीमध्ये 16,000 रुपयाच्या मालाचं नुकसान झालं. आता आगीमध्ये 16,000 मालाचं नुकसान झालेलं आहे,
अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम 13,000 आणि विमा कंपनी भरपाई फक्त किती देते 13,000 रुपये. मी तुम्हाला ती ॲडजस्टमेंट समजून सांगितली होती. सगळ्यात पहिले कोणत्याही प्रकारे माल कमी झाला तर परिणाम करा ट्रेडिंग अकाउंट्सच्या क्रेडिटला. 16,000 रुपयांचा माल जळालेला आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला. येऊ नाव काय द्यायचं व्यवस्थित बघा. बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर. बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर. इथे अमाऊंट आपण पूर्ण घेणार आहोत. जितक्या रुपयांचा माल जळालेला आहे पूर्ण अमाऊंट 16,000 रुपये. 16,000 रुपये कोणती अमाऊंट घेतली लक्षात ठेवा. पूर्ण अमाऊंट जितका माल जळाला आहे तितकी अमाऊंट घेतली. याच्यानंतर इन्शुरन्स कंपनी आपण विमा काढलेला होता तर इन्शुरन्स कंपनी भरपाई देणार आहे 13,000 रुपये. तर मग अजून ते पैसे मिळालेले नाहीत, भविष्यात मिळणार आहेत आणि भविष्यात जिथून पैसे मिळणार आहेत ते आपली मालमत्ता. मग इथे फक्त आपण ॲसेटला म्हणायचं इन्शुरन्स क्लेम. इन्शुरन्स क्लेम 13,000. इन्शुरन्स क्लेम 13,000. आता बघा झालं काय मित्रांनो, 16,000 रुपयांचा माल खराब झाला तो आपण इथं घेतला ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि विमा कंपनी फक्त 13,000 भरपाई देत आहे. तर आपलं नुकसान झालं 3,000 रुपये. कसं समजून सांगतो, तो नुकसान आपण घेणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. इथं नाव देऊ आपण टू लॉस बाय फायर. नुकसान कसं झालं बघा, अगोदर 16,000 रुपयांचा माल जळाला होता त्यातनं विमा कंपनी आपल्याला 13,000 भरपाई देते आहे. तर नुकसान फक्त आपलं होऊन जाईल 3,000 ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि ही ॲडजस्टमेंट संपली. पुढची ॲडजस्टमेंट सोपी आहे. काय म्हटलंय बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे सॅलरीवर 3,000 आणि वेजेसवर 2,400. काय करत असतो आपण, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस संबंधित एक्सपेन्सेसमध्ये ॲड. मग अगोदर सॅलरीमध्ये 3,000 रुपये ॲड करू. नाव मी टाकून ठेवलेले होते वेळ वाचवण्यासाठी. 15 3 ॲड केले 18 आणि वेजेसचे 2,400 रुपये ॲड करायचे आहेत. वेजेसचे 2,400 ॲड केले 25,900 बाहेर. आता हे दोघी तर ॲड केले, हे देणे बाकी आहेत बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये येईल. इथे नाव द्यायचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि इथे म्हणणार सॅलरी 3,000, वेजेस 2,400 रुपये, टोटल 5,400 बाहेर. ही पण ॲडजस्टमेंट झाली, सोपी ॲडजस्टमेंट होती. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट डेप्रिशन. ही तर त्यापेक्षा पण सोपी ॲडजस्टमेंट. काय काय म्हटलं आहे बघा, मशनरीवर 10%, लँड बिल्डिंगवर 5%. आपण अगोदर नाव मी टाकून ठेवलेले आहेत. मशनरीवर 10%, 90,000 10% येतील 9,000, 81,000 आउटर कॉलममध्ये आणि त्यानंतर 1,30,000 रुपयांवर 5% जर काढले तर 6,500. टोटल अमाऊंट बाहेर घ्यावी लागेल उरलेली 1,23,500 बाहेर. आता जे पण डेप्रिशन आपण आकारलं ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला घेतो. तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येऊ आपण. नाव द्यायचं टू डेप्रिसिएशन ऑन. सगळ्यात अगोदर मशिनरीवर, डेप्रिशन आपण काढलं 9,000 रुपये आणि त्यानंतर लँड अँड बिल्डिंगवर, 6,500 रुपये. टोटल डेप्रिशन होऊन जाईल 15,500 बाहेर. आणि ही पण ॲडजस्टमेंट संपली, सोपी ॲडजस्टमेंट होती. नेक्स्ट ॲडजस्टमेंट अगोदर आपली झालेली आहे. बघू आपण काय म्हटलं आहे, क्रिएट रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्स ॲट 5% ऑन डेटर्स. RDD आकारायचं आहे 5%. कशावर आकारणार, डेटर्सवर. तर डेटर्समधून 5% आपण लेस करू. 82,000 5% 4,000 100. 82 4 गेले 78, 78 100 गेले 77,900 आणि 4,100 रुपये जे आपण नुकसान झालं ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला बॅड डेप्समध्ये ॲड करू. अगोदरपासून बॅड डेप्स आपल्याला दिलेला होता त्याच्यामध्ये ॲड केले. आणि जर हे बॅड डेप्स जर नसते तर आपण सेपरेट डायरेक्ट घेतले असते 4,100. ही पण ॲडजस्टमेंट संपली.
सहावे ऍडजस्टमेंट लीगल चार्जेस पेड इन ऍडव्हान्स ₹1200 ऍडव्हान्सचे ऍडजस्टमेंट आहे. लीगल चार्जेस 3000 पेड केले, त्यातनं 1200 जे ऍडव्हान्स पेड केले ते लेस करून अमाऊंट 1800 बाहेर, आणि जे 1200 ऍडव्हान्स पेड केले पुढच्या वर्षाचा खर्च चालू वर्षी पेड केला तर आपली ॲसेट्स आहे. तर इथे नाव देणार आपण प्रीपेड ॲसेट साईडला प्रीपेड लीगल चार्जेस. प्रीपेड लीगल चार्जेस जितके तिथून लेस केले तितके इथे अमाऊंट बाहेर आली पाहिजे 1200 रुपये. हे सर्व मी क्वेश्चन समजवताना क्लिअर करून दिलेले आहेत परिणाम. आता बघा, सातवे ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 8% पर ॲनम. समजून घ्या ॲडजस्टमेंट काय म्हटली. बघा ॲडजस्टमेंट वेगळ्या कागदावर समजून देतो. कॅपिटलवर इंटरेस्ट द्यायचं आहे, करंटवर नाही. कधी पण लक्षात ठेवा, इंटरेस्ट कॅपिटलवर मिळेल, करंटवर कधी इंटरेस्ट दिलं जात नाही. तर कॅपिटलचा बॅलन्स बघा, दोघांचा पण कॉमन आहे 1,20,000 1,20,000. मग सिंपल 1,20,000 रुपयांवर फक्त 8% आपल्याला काढायचे आहेत. 1,20,000 × 8/100 करायचे. 100 याच्याकरता, कारण पर्सेंटेज नाही, मी 100 मधून काढतो. 2 2 0 कट केले, 12 8 96 9,600 आणि 2 0 सेम 9,600 रुपये आपलं याच्यावरचं इंटरेस्ट येत आहे. मग दोघांचं अमाऊंट सारखी, मग दोघांना इंटरेस्ट पण सेम मिळेल. हे पूर्ण 12 महिन्यांचं द्यावं लागेल. तर दोन परिणाम करतो आपण. पहिला परिणाम प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या. इथे म्हणणार टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मग दोघं पार्टनरचे नावं घ्यायचे, सीता आणि गीता. इंटरेस्ट मिळेल तर दोघांना मिळेल. आणि लक्षात ठेवा, करंटवर इंटरेस्ट देणार नाही, फक्त कॅपिटलवर. 1,20,000 8% 12 8 96 9,600 अमाऊंट दोघांचे टोटल बाहेर 99,18 19,200 रुपये. आणि आता लक्षात घ्या, कॅपिटल अकाउंट तर आपल्याकडे नाही, पण मी तुम्हाला अगोदर बोललो होतो जे परिणाम आपण कॅपिटलला करायचो तेच परिणाम करंटला करणार. तर करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला यायचं आणि नाव द्यायचं बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल जी अमाऊंट आपण इंटरेस्टची काढली ती अमाऊंट 9,600. इथे पण 9,600. आणि ही एक ॲडजस्टमेंट संपली, 7 च्या 7 ॲडजस्टमेंट संपल्या. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची ॲडजस्टमेंट, एक हिडन ॲडजस्टमेंट बाकी राहिलेली आहे, ती 8% डिबेंचर. ही पण तुम्हाला मी कागदावर क्लिअर करत होतो, इंटरेस्ट कसं काढलं. सगळ्यात अगोदर बघा, इंटरेस्ट कुठे कुठे घेणार ते अगोदर मी क्लिअर करतो, नंतर मग इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून दाखवतो. 8% डिबेंचर 40,000 रुपये. आपण दुसऱ्यांच्या कंपनीचे कर्ज रोखे खरेदी केलेले आहेत. बघा, पर्चेस म्हटलेलं आहे आणि डेबिटला पण आलं आहे म्हणून ते आपण पर्चेस केलेले आहेत. आपली ही गुंतवणूक असते, इन्व्हेस्टमेंट असते. आपण इन्व्हेस्टमेंट कव्हर करणार तर त्यातनं काहीतरी आपल्याला मोबदला मिळायला हवा म्हणून. मग नक्कीच आपल्याला किती मिळणार आहे, वर्षाकाठी 8% आपल्याला व्याजा स्वरूपात मिळणार आहे. तर मग 40,000 8% आपण काढले तर ते 12 महिन्यांचे येतील. पण बघा, प्रॉब्लेम काय होतोय, इथे आपण खरेदी केलेले ते 1/10/13 आपण ते महिने काउंट करू, 6 महिने आले होते, पुन्हा एक वेळ समजून देणार आहे. पण मग कुठे कुठे घेणार, ॲडजस्टमेंट दोन परिणाम झाले पाहिजे, हिडन ॲडजस्टमेंट आहे. व्याज मिळणार आहे, व्याज आपल्याला मिळणार आहे, तर आपला इन्कम आहे, तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आलं पाहिजे. तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आपण घेऊ बाय इंटरेस्ट. किती इंटरेस्ट मिळणार आपल्याला, किती इंटरेस्ट मिळणार आहे ते आपण नंतर पाहू. इंटरेस्ट ऑन 8% डिबेंचर्स मिळालंय की मिळायचं बाकी आहे, मिळायचं बाकी आहे. डिबेंचर्स इथे आपण कंसात लिहून घेऊ रिसिवेबल, म्हणजे मिळायचे बाकी आहेत. किती महिन्यांचं ते आपण आता शोधून काढणार आहोत. मी तुम्हाला बेसिकमध्येच समजून दिलेलं होतं. आता लक्षात घ्या, ते 6 महिन्यांचं येणार हे पण मी तुम्हाला समजवलं होतं. आता कसं काढलं ते आपण बघू. तर बघा, ह्या कागदावर मी समजून देतो. डिबेंचरची अमाऊंट आहे 8% डिबेंचरची 40,000. 40,000 8% डिबेंचर्सची अमाऊंट आहे. मग आता मला सांगा, 40,000 रुपयांवर 8% काढण्यासाठी आपण हे सूत्र वापरणार, 2 0 कट 2 0 कट
चार आठ है 32, 3200 रुपये इंटरेस्ट हे झालं 12 महिन्यांचं. 12 महिन्यांचं कवर कारण पर्सेंटेज नेहमी 12 महिन्यांचे असतात. पण प्रॉब्लेम काय होतोय बघा, आपण जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे डिबेंचरमध्ये ती कधी केलेली आहे 1/10/2013. मग आपण बघा इथून महिने काउंट करू, 1 ऑक्टोबर 2013 ते 31 मार्च, आपली वर्षाची एंडिंग 31 मार्च 2014 पर्यंत आपले महिने किती होतात बघू आपण. इथे कट झालं माझ्याकडनं, अंडरलाईन करायची होती. तर बघा किती महिने होत आहेत, ऑक्टोबर महिना पूर्ण येईल, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. तर बघा एकूण फक्त 6 महिनेच आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर मला सांगा, 6 महिने इन्व्हेस्टमेंट जर केली तर कोणी आपल्याला 12 महिन्यांचं व्याज देईल का? तर नाही देणार. म्हणून इंटरेस्ट फक्त किती महिन्यांचा येईल, 6 महिन्यांचा येईल. तर 40,000 रुपयांवर 8% आपण 6 महिन्यांचे काढू. 12 महिन्यांचे 3200 आले होते, 6 महिन्यांचे 1600 यायला पाहिजे. चेक करू बघा आपण कसं करणार होता. 40,000 × 8 हे पर्सेंटेज आहेत, पर्सेंटेज नेहमी 100 मधून काढतात, म्हणून भागीला 100 × 6 महिन्यांचं काढणार, 6/12. 6 × 1 = 12, 2 0 कट, 2 0 कट, 2 × 1 = 8, 4 × 16 अमाऊंट आली 1600 रुपये इंटरेस्टची. ह्या प्रकारे आपण ते अमाऊंट काढले. दोन परिणाम कुठे करायचे मी समजून दिले होते. एक पहिला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला 1600 रुपये, आणि दुसरा परिणाम आपण करणार आहोत मिळायचे बाकी आहेत डिबेंचर्सचे अमाऊंट आहे, डिबेंचरमध्येच आपण त्याला ॲड करून टाकू. 1600 रुपये टोटल अमाऊंट 41,600 आणि सर्व ॲडजस्टमेंट कम्प्लीट झाल्या. फक्त आता अकाउंट्स क्लोज करणं आपलं बाकी आहे. आता आपण अकाउंट्स क्लोज करू. आज तुम्हाला मी बॅलन्स शीट टॅली करून न देता फक्त टोटल बाकी राहू देईल सर्व बॅलन्सेस. करंट अकाउंटचा बॅलन्स क्लोज करून मी लायबिलिटीमध्ये बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करून पण देईल. फक्त टोटल तुम्हाला करायची आहे बॅलन्स शीटची, किती रुपयांनी टॅली होईल ते मला तुम्ही व्हॉट्सअपवर ग्रुपवर सेंड करा. आता आपण उदाहरण टॅली करू. तर बघा मित्रांनो, पहिले आपण क्लोज करू ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे, आपण क्रेडिटच्या अगोदर बेरीज करून घेऊ. तर बघा टोटल किती आहे, 30 कॉमन, नंतर 6 × 8 1404 अच्छाला 1, 8 × 1 = 9 10, 10 × 0 अच्छाला पुन्हा 1, 1 × 3 = 4, 4,04,000 रुपये डेबिट साईडची, सॉरी क्रेडिट टोटल डेबिटला घेतले. इथे जो फरक येईल त्याला आपण नाव देऊ टू ग्रॉस प्रॉफिट. तर ग्रॉस प्रॉफिट कसा काढणार आपण, तर ह्या अमाऊंटमधून वरच्या अमाऊंट आपल्याला लेस करायचे आहेत. मी इथे करून दाखवतो, ट्रेडिंगची क्रेडिटची टोटल मायनस ट्रेडिंगची डेबिटची टोटल. तर ट्रेडिंगची क्रेडिट तर आपल्याला माहिती पडली 4,04,000, वरच्या अमाऊंट लेस करू. 20 कॉमन आहेत, नंतर 9 सेम, 5 × 6 11 × 8 1919 1 कॅरी ऑन, 2 × 1 3 × 7 10 × 8 1808 अच्छाला 1 × 1 = 2 लेस करू. तर आपल्याला सापडेल जी पी, 20 कॉमन, 10 × 9 = 1, नंतर 14 × 10 = 4, 10 × 9 = 1 आणि 4 × 3 = 1, 114,100 रुपये डिफरंट येतोय. त्याला आपण म्हटलं ग्रॉस प्रॉफिट 114,100. इथपर्यंत आपण पोहोचलो. आता याच्यानंतर हा जो फरक आहे हा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ट्रान्सफर करतो. इथे आपण नाव देऊ बाय ग्रॉस प्रॉफिट 114,100. आता 114,100 हे आपण इथे ट्रान्सफर केल्यानंतर सेम क्लोज करायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करू. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करताना आपण क्रेडिट साईड जास्त आहे, क्रेडिटच्या अगोदर बेरीज करून घेऊ. टोटल 20 कॉमन आहेत, 6 × 1 = 7, त्यानंतर 4 × 1 = 5 11 सेम, 1,15,700 डेबिटला घेऊ 30 टोटल 115,700. वरती जो फरक येईल त्याला आपण नाव देणार असतो टू नेट प्रॉफिट, टू नेट प्रॉफिट इथे नाव देऊ
आणि तो फरक इथे काढू, आणि जो फरक येईल तो सीता आणि गीताला त्यांच्या रेशोने डिवाइड करू, रेशो दिलेला नाही आहे म्हणून त्यांना इक्वली वाटून देऊ. पण अगोदर डिफरंट काढावं लागेल, डिफरंट साईडलाच काढून देतो. तुम्ही रफ पेजवर काढायचं आहे, कसा काढणार, प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईडमधून प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड लेस, तेव्हा निघेल नेट प्रॉफिट. तर आता प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिटची बेरीज तर आपल्याला माहिती आहे 115,700. आता डेबिटच्या अमाऊंटमधून आपण लेस करून टाकू डेबिटच्या अमाऊंट. तर बघा डेबिटला अमाऊंट भरपूर आहे, त्यांची बेरीज येते खाली उधार लिहून घेऊ. 2 0 तर कॉमन आहेत, ते लिहून घेतले. नंतर 2 आणि 5 7, 7 आणि 3 10 2 12 आणि 1 13, 13 आणि 8 21 आणि 6 27 आणि 8 35, 35 आणि 6 41 1 हच्च्याला 4. यानंतर 4 आणि 9 13, 13 आणि 5 18, 18 आणि 3 21 आणि 2 23 आणि 3 26, 26 आणि 8 34, 34 आणि 3 37 आणि 3 40 आणि 1 41, 41 आणि 2 43, 51 आणि 8 59 हच्च्याला 6, 6 आणि 1 7 8 9, 99,100 लेस करायचे आहेत. बॅलन्स किती उरतोय बघू आपण, 15 तून 9 गेले 6, 16,600. चेक करू पुन्हा एक वेळा, इथे टोटल 89,100 आहे आणि इथे डिफरंट येईल आपला 26,600. एक वेळा तुम्ही चेक करून बघा, 26,600 रुपये जो डिफरंट आला तो दोघांना इक्वली वाटायचा आहे. 13,300 अमाऊंट येईल, 13,300 आपण त्यांना पार्टनर्स सॉरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्सच्या डेबिटला पहिले 26,600 घेणार, इथे दोघांना इक्वली वाटले 13,300, 13,300 येतील. आता हा फरक जो आहे तो करंट अकाउंटच्या क्रेडिटला, आतापर्यंत आपण कॅपिटलच्या क्रेडिटला घ्यायचो, आता करंटच्या क्रेडिटला नाव देऊ बाय नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट 13,300 रुपये, इथे आले 13,300 रुपये. आता सेम क्लोज करणार पार्टनर्स करंट अकाउंट. इथे बघा लक्षात घ्या, असं होऊ शकतं एकाची डेबिट जास्त एकाची क्रेडिट जास्त, असं होऊ शकेल. आपण तसा क्वेश्चन पुढे घेणार आहोत, पण लकीली बघा इथे दोघांची पण क्रेडिट जास्त आहे. तर आपण अगोदर क्रेडिटची बेरीज करून घेऊ. गीताची टोटल 9,12,22,900 रुपये, इथे 2 0 कॉमन 3 आणि 6 9, नंतर 3 आणि 9 12 आणि 5 17,700 अच्छा 27,900 आणि 22,900. आता 27,900 आणि 22,900 टोटल आहे ती डेबिट साईडला घेऊ. 27,900 22,900 यामधून वरची अमाऊंट लेस करून जो फरक पडेल त्याला आपण नाव देऊ इथे टू बॅलेन्स कॅरीड डाऊन. 27,900 22,900 मधून 4,000 गेले 18,900. हाच बॅलेन्स इथे डेबिटला जर आलेला फरक आहे तर लायबिलिटीमध्ये घेऊ, जर क्रेडिटला आला असता तर ॲसेटला आला असता पुढच्या क्वेश्चनमध्ये येऊ शकतो. तर पहिल्याचा सीताचा बॅलेन्स 27,900 आणि गीताचा 18,900, टोटल बाहेर घेऊ. 9 9 1808 अच्छाला 1, 8 8 16 6 अच्छाला 1, 2 2 4 46,800 पूर्ण बॅलेन्सेस ट्रान्सफर झाले. तुमच्याकडे आता एक काम आहे, ॲसेट्स आणि लायबिलिटी यांची फक्त टोटल करून जर दोघी साईड जर सारख्या असतील तर मला ग्रुपवर तुम्ही मेसेज करा किंवा पर्सनली मेसेज करा, दोघांची टोटल सारखी यायला पाहिजे तेवढी टोटल तुम्ही करा. जर दोघं साईडची टोटल जर सारखी आली तर आपला आन्सर बरोबर.